अभिमान संस्कृतीचा, ध्यास परिवर्तनाचा, वर्तमानातील समस्यांचा परखड वेध घेण्यासाठी पहा फक्त संकल्प न्यूज मराठी। नमस्कार, मी ईशा, आपण पाहत आहे संकल्प न्यूज मराठी। उमेद अभियान हे महिला सबलीकरणासाठी व विशेष करून ग्रामीण भागातील महिला सबलीकरणासाठी कार्यरत आहे। उमेद अभियानांतर्गत महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे याकरता वेगवेगळे उपक्रम राबवले जातात। याच अंतर्गत वाई तालुक्यातील किकली येथे दिनांक 22 डिसेंबर 2021 रोजी भैरवनाथ ग्रामसंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली। आपण जाणून घेऊयात या वार्षिक सर्वसाधारण सभेविषयीची विस्तृत माहिती। दिनांक 22 डिसेंबर 2021 रोजी किकली तालुका वाई जिल्हा सातारा येथे भैरवनाथ ग्रामसंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली। यावेळी 17 समूहाच्या 150 महिला उपस्थित होत्या। सदर गावाचे सरपंच बाबर यांनी ग्रामसंघाला कार्यालय उपलब्ध करून दिले। तसेच एका वर्षाच्या कालावधीतील लेखाजोखा यावेळी सर्वांसमोर मांडण्यात आला। पुढील आर्थिक वर्षात करावयाच्या कामकाजाचे नियोजन करण्यात आले। CRP, लिपिका, बँक जोडणी समिती, MIP समिती, गट मूल्यमापन समिती तसेच सामाजिक कृती समिती यांनी केलेल्या तसेच करावयाच्या कामकाजाविषयी सखोल मार्गदर्शन यावेळी करण्यात आले। दशसूत्रीचे पालन करणाऱ्या, उपजीविका सुरू केलेल्या महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला, जेणेकरून सर्वांना चांगल्या पद्धतीने समूह चालवण्यास प्रोत्साहन मिळेल। यावेळी गावातील प्रेरिका, तालुका व्यवस्थापक पूनम गायकवाडबाई, प्रभाग समन्वयक वायदंडे तसेच जिल्हा व्यवस्थापक IBCB यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले। तसेच यावेळी ग्रामसंघातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। सर्वांनी अगदी उत्स्फूर्तपणे या वार्षिक सर्वसाधारण सभेत आपला सहभाग नोंदविला।